नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा विजन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण मॅथमॅटिक्सची टेस्ट नंबर 2 या ठिकाणी सॉल्व करतो आहे. त्यामध्ये फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन दिला आहे तो बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन फॉर द क्वेश्चन गिवन बिलो. फर्स्ट दिलं आहे, राईट टू नंबर्स हूज सम इज 17. ठीक आहे, तर आपल्याला असे दोन नंबर त्या ठिकाणी चूज करायचे ज्याची ॲडिशन किती असणार आहे, 17 असणार आहे. ठीक आहे, तर याचा पर्याय असणार आहे आपल्याला या ठिकाणी 18 - 1, म्हणजे ऑप्शन नंबर डी असणार आहे त्याचा करेक्ट आन्सर. 18 - 1 जर केलं आपण तर आपल्याला काय मिळतो, 17. ओके, त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. डॅट इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय मायनस 12 इज इक्वल टू 0. ओके, तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ए, म्हणजे 10 and 2. ठीक आहे, म्हणजे करून बघा बघा, 10 + 2 - 12 जर केलं तर काय मिळणार आहे, 0. ठीक आहे, त्यानंतरून थर्ड दिलं आहे आपल्याला, इन अ राईट अँगल ट्रँगल लेंथ ऑफ हायपोटेनियस इज 15 cm, देन फाइंड द लेंथ ऑफ मिडियन ड्रॉन ऑन हायपोटेनियस. ठीक आहे, तर आपल्याला काय दिलं आहे बघा, तर एक राईट अँगल ट्रँगल दिलं आहे. सपोज हा असेल एक राईट अँगल ट्रँगल, या राईट अँगल ट्रँगलमध्ये काय सांगितलं आहे, जो हायपोटोनिस आहे तो किती 15 cm आहे, आणि हायपोटोनिसवरती आपण काय केली, एक मीडियन ड्रॉ केली सपोज. ठीक आहे, तर जर मीडियन ड्रॉ केली असेल ती काय करते, या हायपोटोनिसचे दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवायडेशन करते. ठीक आहे, तर आपल्याला ती लेंथ काढायची, तर मग आपण काय करणार, 15 ला 2 ने डिवाइड करणार, म्हणजे याची हाफ करणार 15 चे, तर ते मिळेल आपल्याला 7.5 cm. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, का मीडियन किती असणार आहे, 7.5 cm असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री, देन फाइंड अँगल सी. ओके, तर जो ट्रायंगल असतो, कोणताही ट्रायंगल घ्या, त्या कोणत्याही ट्रायंगलची जी अँगलची मेजरमेंट असते ती असते 180 डिग्री. ओके, आता आपल्याला इथं दोन अँगलची मेजरमेंट दिली आहे, एक दिली 40 आणि एक 70, याची जर ॲडिशन केली ती मिळते 110 डिग्री. तर आपण याच्यातून काय करणार, 180 मधून 110 मायनस करणार, म्हणजे आपल्याला काय मिळेल, 70 डिग्री. 70 डिग्री काय असणार याचं करेक्ट आन्सर. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 दिलाय, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. त्यामध्ये दिलंय, फर्स्ट, इफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 65 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 35, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. ठीक आहे, आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायचं. सपोज फर्स्ट दिलं आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 65. ठीक आहे, आणि पुढे दिलंय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 35. तर काय करणार, या फर्स्ट इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 आणि सेकंड इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे, आणि नंतरून इथे बघूया, सेम पेअर अपोजिट साईन आहे का, तर सेम पेअर आहे, अपोजिट साईन पण आहे, मग इथं आपण म्हणूया ॲड. ओके, मग ॲड केल्यानंतर इथे 2, इथं एक्स प्लस एक्स इथे 2x. ठीक आहे, आणि प्लस वाय मायनस वाय इथे काय होईल, कट, इथं उरेल फक्त 65 आणि 35. तर यांची ॲडिशन केली तर मिळेल 5 + 5 इथे येईल 0, कॅरी आला 1, 6 + 3 9 + 1 100. ओके, मग एक्सची व्हॅल्यू काढा आपण, एक्स इज इक्वल टू 100/2 जर केलं तर एक्स म्हणणार आपल्याला 50. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, 50. त्यानंतर पुढे काय करायचं, एक्सची जी व्हॅल्यू मिळाली ती काय करणार, आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. ठीक आहे, मग त्याच्यावरून काय मिळेल, आपल्याला वायची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळेल. मग आपण इथं असं लिहूया, पुट दी व्हॅल्यू ऑफ, पुट दी व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करणार. आता इक्वेशन 1 बघा काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 65. मग आता एक्सची व्हॅल्यू आपण जी काढली 50 तिथे लिहूया, प्लस इथे लिहिणार वाय इज इक्वल टू मिळणार आहे 65. ठीक आहे, मग हा वाय तसाच ठेवा, हा 65 आहे तिथेच राहील, हा 50 इकडे प्लसमध्ये, इकडे जाताना होईल मायनस. ठीक आहे, मग वायची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 15. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळालं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्या, एक्स इज इक्वल टू 50 मिळाला आणि वाय इज इक्वल टू मिळाला 15. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. पुढचा क्वेश्चन दिलाय, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इक्वेशन फॉर्म युझिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय, सम ऑफ टू नंबर इज 15 अँड डिफरन्स इज 11. ठीक आहे, पुढे स्टेटमेंट दिलंय आपल्याला, आपल्याला व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये स्टेटमेंट राईट करायचे. ठीक आहे, मग आपण असं राईट करूया इथे, सपोज वन नंबर इज एक्स अँड अनदर इज वाय. ठीक आहे, एक नंबर एक्स असेल आणि दुसरा काय असणार आहे वाय. मग आपण असू शकतो की
जर 1 नंबर 1 असेल तर 2 नंबरची ॲडिशन किंवा त्या ठिकाणी सम काय येते 15 येते. मग इथे लिहू आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 15, ठीक आहे. आणि दुसरं असेल दिलं आहे अँड डिफरन्स इज 11. डिफरन्स यांच्यामधला 11 आहे, म्हणजे इथं मायनस लिहावं लागेल. इथे एक्स मायनस वाय इज इक्वल टू. असा क्वेश्चन दिला आहे, आयडेंटिफाय द टेस्ट बाय विच गिव ठीक आहे. थर्ड क्वेश्चन दिला आहे, आयडेंटिफाय द टेस्ट बाय विच गिवन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. ठीक आहे, खाली काही आपल्याला खाली दोन ट्रायंगल दिलेत, त्या ट्रायंगलच्या मेजरमेंटवरून खाली आपल्याला ट्रायंगल दिलेत आणि त्यावरून काय करायचं आहे, ते दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रंट्स आहेत आणि कोणत्या टेस्टने कॉन्ग्रंट्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, मग आपण इथे राईट करूया इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये काय दिलं आहे, जी लेंथ ए बी आहे ती काय आहे, इक्वल आहे कशाच्या, पी क्यूच्या. किंवा असं म्हणता येईल की लेंथ ए बी कॉन्ग्रंट्स आहे लेंथ पी क्यूला. मग इथे लिहूया लेंथ ए बी किंवा साईड ए बी. ओके, लेंथ ए बी इज कॉन्ग्रंट्स टू साईड पी क्यू किंवा लेंथ म्हणा एकच आहे. त्यानंतर जर लेंथ ए बी या ठिकाणी आणि लेंथ पी क्यू इक्वल दाखवलं आपल्याला, त्यानंतर जी बी सी दिली आणि क्यू आर दिली ती पण इक्वल आहे, ठीक आहे, किंवा कॉन्ग्रंट्स आहे. मग इथं आपण लिहूया लेंथ बी सी इज कॉन्ग्रंट्स टू लेंथ क्यू आर. ओके, आणि थर्ड जे दिले आपण राईट करूया, लेंथ ए सी इज कॉन्ग्रंट्स टू लेंथ पी आर. ठीक आहे, आता या तिन्ही ज्या लेंथ आहेत त्या एकमेकांना काय असणार आहेत, तर कॉन्ग्रंट्स आहेत आपण या ठिकाणी दाखवलं. मग पुढे आपल्याला असं म्हणता येईल का, दॅट्स वाय द गिवन ट्रायंगल, जो ट्रायंगल ए बी सी आहे तो पण काय असणार आहे, कॉन्ग्रंट्स असणार आहे. कशाला, तर ट्रायंगल पी क्यू आरला कॉन्ग्रंट्स असेल आपण असे त्या ठिकाणी सांगू शकतो. मग इथं आपण असं लिहू शकतो त्याचं रिझन, द गिवन ट्रायंगल्स, द गिवन ट्रायंगल्स, द गिवन ट्रायंगल्स आर इक्वल किंवा इथे म्हणूया कॉन्ग्रंट म्हणता येईल किंवा सिमिलर पण म्हणता येईल, सिमिलर सिमिलर बाय यस 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 टेस्ट. ठीक आहे, हे झालं याचं आन्सर. म्हणजे आपल्याला साइड 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 टेस्टने काय दाखवते, गिवन ट्रायंगल्स हे कॉन्ग्रंट्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन दिला आहे तो बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3 दिला आपल्याला, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. त्यामध्ये फर्स्ट दिला आहे, नेक्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला, डिवाइड सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 7 सेंटीमीटर इन टू रेशो 3:2. ठीक आहे, हे आपल्याला या ठिकाणी करायचे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, एक 7 सेंटीमीटरची आपल्याला लेंथ या ठिकाणी ड्रॉ करावं लागेल. ओके, कारण की 7 सेंटीमीटरची लेंथ आपल्याला काय करायची, 3:2 या रेशोमध्ये डिवाईड करायची. मग आपण एक ती लाईन सेगमेंट ड्रॉ करूया. सपोज मी इथं ती 7 सेंटीमीटरची लाईन या ठिकाणी ड्रॉ करतो आहे. ठीक आहे, तर अशी मी 7 सेंटीमीटरची लाईन या ठिकाणी ड्रॉ केली, याला नाव दिलं मी ए, याला नाव द्यायचं बी. त्यानंतर काय करणार, या ए पासून आपल्याला काय करायचं आहे, एक रे ड्रॉ करायचा आहे, ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, तो रे आपल्याला थोडा मोठा काढायचा आहे. ओके, त्यानंतर काय करणार, इथून एपासून आपल्याला पुढे काय घ्यायचे आहेत, पॉईंट्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता हे पॉईंट्स कसे घ्यायचे बघा, इथं जो रेशो दिला आहे 3:2, 3:2 म्हणजे काय, 3+2 जर केलं तर इथे मिळतं 5. म्हणजे इथे आपल्याला एपासून पुढे 5 असे इक्वल पार्ट्समध्ये त्या ठिकाणी पॉईंट्स घ्यायचे. मग ते आपण पॉईंट्स घेऊया. मग पॉईंट्स घेण्यासाठी आपण काय करणार, तर या ठिकाणी कंपासचा यूज करणार. ठीक आहे, कंपासमध्ये काय करायचं, थोडंसं डिस्टन्स घ्यायचं आणि प्रत्येक ठिकाणी डिस्टन्स काय करायचं, सेम ठेवायचं आणि एवरती ठेवून काय करायचं, तो त्या ठिकाणी कर्व करायचं. मग सपोज मी इथे काढला फर्स्ट क्रॉस, त्यानंतर इथे सेकंड घेऊया, त्यानंतर त्यापुढे 3 पुढे तिसरा क्रॉस,
चौथा आणि हा एक पाचवा, ठीक आहे। असे पाच क्रॉस आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आणि याला आपल्याला नावं द्यायची, ठीक आहे। मी याला इथे नावं देतो, याला नाव द्यायचं आपल्याला A1 A2, त्यानंतर याला द्यायचं A3 A4 आणि इथे द्यायचं A5, ठीक आहे। त्यानंतर काय करायचं बघा, या स्केलने जो फिफ्थ नंबरचा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे तो आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तो इथे आपण जॉईन करतो आहे, अशा प्रकारे हा जी इथे जॉईन करायचा। त्यानंतर पुढे काय करणार बघा, तर पुढे आपल्याला या A5 पासून थोडंसं डिस्टन्स घेऊन काय करायचं आहे, थोडंसं नॉर्मली जास्त डिस्टन्स घ्यायचं आणि एक क्रॉस इथे काढायचा आपल्याला, ठीक आहे। आपण इथून काय करणार, एक असा क्रॉस काढणार, तो कशावरती गेला पाहिजे, तर या बी जी लाईन आपण ड्रॉ केली A5 आणि बी, तिथपर्यंत तो गेला पाहिजे, ठीक आहे। तर असं आपण या ठिकाणी काय केला, एक इथे ड्रॉ केला। त्यानंतरून पुढे एवढंच डिस्टन्स ठेवून काय करायचं आहे, तर 3 वरती ठेवायचं आपल्याला आणि कंपास 3 वरती ठेवून आपण इथे अजून एक काय करणार, क्रॉस करणार, ठीक आहे। असे 2 क्रॉस आपल्याला घ्यायचे, ठीक आहे। तर 2 क्रॉस झाल्यानंतरून पुढे काय करणार, हे जे डिस्टन्स घेतलेलं आहे आपण, ठीक आहे, तर इथून हे डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, एवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं, ठीक आहे। एवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घेऊन आपल्याला जिथे आपल्याला जो पॉईंट मिळालेला आहे किंवा जो क्रॉस घेतला आहे आपण, तिथून काय करणार, तो क्रॉस या ठिकाणी काढायचा, ठीक आहे। त्यानंतर हा क्रॉस थोडं पुढे वाढवावा लागेल आपल्याला, हा क्रॉस इथे आपल्याला असा वाढवायचा, ठीक आहे। आणि हे जे क्रॉस एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करतात ते आपल्याला काय करायचे, जॉईन करून घ्यायचे, ठीक आहे। म्हणजे कुठून, तर या जो आपला पॉईंट मिळालेला आहे 3 आणि जो मिळालेला आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे इथे जो क्रॉस मिळाला तिथे काय करायचं, आपल्याला ते जॉईन करून घ्यायचे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे आता जॉईन करायचे आणि इथे आपल्याला काय मिळणार आहे, मग इथे आपल्याला जी लाईन सेगमेंट आहे 7 सेंटीमीटरची ती आपण काय करू शकतो, इझिली डिवाइड करू शकतो, ठीक आहे। मग इथे आपण लिहू शकतो ही 3:2 काय असणार, याचा रेशो असणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन बघितला, बघूया पुढचा क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 2 दिला आहे, इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, देन अँगल ए इज कॉन्ग्रुएंस टू अँगल पी, अँगल बी कॉन्ग्रुएंस टू अँगल डॅश डॅश, अँड अँगल सी कॉन्ग्रुएंस टू अँगल डॅश डॅश, ठीक आहे। आता आपल्याला काय दिलं आहे, 2 ट्रायंगल सिमिलर आहे असं त्या ठिकाणी सांगितलंय, किंवा कॉन्ग्रुएंस असं सांगितलंय। मग आपण काय करूया, ते 2 ट्रायंगल्स या ठिकाणी ड्रॉ करून घेऊया। सपोज मी एक ट्रायंगल इथे ड्रॉ केला आणि अनादर जो असेल दुसरा, तो आपण त्याच्या शेजारी ड्रॉ करूया, ठीक आहे। आणि याला सपोज आपण काय केले, नाव दिले, ओके। समजा याला आपण नाव देऊया फर्स्ट ट्रायंगलला ABC आणि दुसऱ्याला देऊया PQR, ठीक आहे। आता याच्यात सांगितलंय हे ट्रायंगल्स काय सिमिलर आहे, याच्यामध्ये अँगल ए कॉन्ग्रुएंस आहे अँगल पीला। जो अँगल ए दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे, जो अँगल ए आहे तो कशाला कॉन्ग्रुएंस आहे, अँगल पीला, ठीक आहे, ऑलरेडी दिलंय। आणि अँगल बी कॉन्ग्रुएंस, ठीक आहे, इथं बी दिलेला आपल्याला, अँगल बी कॉन्ग्रुएंस असणार आहे, मग इथं कॉन्ग्रुएंस कोण दिसतं आपल्याला, जोडी क्यू दिसतोय, मग इथं आपण राईट करणार क्यू, ओके। तर अँगल सी, ठीक आहे, हा अँगल सी असणार आहे, तर हा अँगल सी कशाला कॉन्ग्रुएंस असणार आहे, अँगल आरला, तर इथं लिहूया आपण अँगल आर, ओके। तर पुढे अजून एक आपल्याला दिलाय रेशो बघायला मिळतोय, ठीक आहे, साईड रेशो म्हणतो आपण त्याला। तर इथे दिलंय साईड ए बी अपॉन साईड पी क्यू, ठीक आहे, ए बी आपण पी क्यू दिलंय, ए बी आपण पी क्यू राईट केलं, ओके, बरोबर, ठीक आहे। पुढे दिलंय बी सी, आता बी सीला जोडी काय येईल, मग क्यू आर, मग इथे लिहिया बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू, पुढे येईल ए सी अपॉन पी आर, ठीक आहे, पी आर दिलंय आपल्याला इथे राईट करावं लागेल ए सी, ठीक आहे, एकदम इझी होतंय। त्यानंतरून थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलाय, सॉल्व 14 इज इक्वल टू 3y + x, 20 इज इक्वल टू 2y - 3x। तर या क्वेश्चनमध्ये थोडंसं करेक्शन करायचं आपल्याला, ठीक आहे, ते करेक्शन मी इथे तुम्हाला राईट करून देतो। तर इथे लिहायचं x + 3y = 14 आणि दुसरं करेक्शन असेल 3x - 2y = 20, ठीक आहे, एवढंच करेक्शन आपल्याला करायचं।
आता हे आपण या इक्वेशनला इथे खाली सॉल्व करूया आपण. ओके, आता जे इक्वेशन दिले आपण ते इथे राईट करूया. इथं असेल एक्स प्लस 3y इज इक्वल टू 14 आणि इथं राईट करणार 3x मायनस 2y इज इक्वल टू 20. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, याला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, इथं आपण सेम पेअर आणि अपोजिट साईन बघायचे असते. ठीक आहे, इथे सेम पेअर नाहीत पण ऑपोजिट साईन आहे. ठीक आहे, पण सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, सेम पेअर करावं लागेल. पण सेम पेअर करण्यासाठी वरती आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि खाली पण मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण इथे बघा, ही सपोज 3y आणि मायनस 2y याला आपल्याला जरा समजा इलिमिनेट करायचं असेल. ठीक आहे, तर वरती काय करणार आपण, 2 ने मल्टिप्लाय करणार आणि खाली कितीने मल्टिप्लाय करणार, 3 ने. मग इथं आपण असं लिहूया, मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 अँड इक्वेशन 2/3. ओके, तर फर्स्ट इक्वेशनला आपण जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे मिळतं आपल्याला 2x, इथे येईल प्लस 3 2 6y इज इक्वल टू 14 प्लस 2, 14 मल्टिप्लाय 2 केलं तर इथे मिळेल आपल्याला 28. ठीक आहे, आणि खालचा जो इक्वेशन नंबर सेकंड आहे याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे येईल 3 3 9x, पुढे येईल मायनस 3 2 6y इज इक्वल टू 20 3 60. ओके, त्यानंतर आपण काय करणार, या इक्वेशनला सपोज आपण नंबर दिला 3rd आणि याला दिला आपण 4th. ठीक आहे, इक्वेशन नंबर 3 आणि 4 नाव दिलं. त्यानंतर आता आपण याला कम्पेअर करूया. ठीक आहे, इलिमिनेट करायचं आपल्याला, इथे सेम पेअर पण मिळाली आणि अपोजिट साईन पण मिळाली, इथं म्हणूया आपण ॲड. ठीक आहे, मग हा इथं जो 2x आणि इथं दिलेला 9x आहे यांची जर आपण ॲडिशन केली तर इथे मिळेल 11x. ठीक आहे, हा प्लस 6y मायनस 6y इथे कॅन्सल होऊन जाईल, इज इक्वल टू इथे किती मिळेल 8, हा 6 + 2 झाला 8. ठीक आहे, 11x इज इक्वल टू 88 मिळेल आपल्याला. त्यानंतर काय करूया आपण, या एक्सची व्हॅल्यू काढूया, एक्स इज इक्वल टू 88/11, दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू 8. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, 8 मिळणार आहे. आता ही जी 8 व्हॅल्यू जी मिळाली आपल्याला एक्सची, ती काय करूया आपण, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकू शकता किंवा तुम्ही सेकंडमध्ये टाकू शकता. ठीक आहे, आपण काय करूया, जी एक्सची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. म्हणजे इथे लिहूया आपण, पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये आपण ती टाकूया. बघा आता काय मिळतं, तर इक्वेशन जो 1 आहे तो पहिले राईट करूया आपण. इथे मिळेल एक्स प्लस 3y इज इक्वल टू 14. ओके, आता एक्सची व्हॅल्यू इथे टाकूया, इथे येईल 8 + 3y इज इक्वल टू 14. त्यानंतरून हा 3y जे तेच ठेवा, 8 ला तिकडे शिफ्ट करूया, म्हणजे 14 8 प्लस मध्ये इकडे जाताना -8. ठीक आहे, मग त्यानंतर काय बघा, तर या 3y एज इट इज असेल इज इक्वल टू 14 मधून जर 8 मायन आपण मायनस जर केले, 8 मायनस केले तर इथे मिळेल आपल्याला 6. ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचं, वाय ची व्हॅल्यू करायची, वाय इज इक्वल टू 6 हा 3 मल्टिप्लायला इकडे जाताना होईल डिवाइड, मग वाय इज इक्वल टू आपल्याला मिळेल 3 1 3 3 2 6, म्हणजे वाय ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, एक्सची आणि वाय ची व्हॅल्यू या ठिकाणी काढली. ठीक, चला लास्ट क्वेश्चन दिले आपल्याला, टोटल कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल अँड 4 पेन्सिल इज ₹60, टोटल कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल इज ₹40, फाइंड द कॉस्ट ऑफ पेन अँड 1 पेन्सिल. ठीक आहे, आपल्याला एका पेनाची आणि एका पेन्सिलची किंमत काढायची. आता आपल्याला बघा, त्या एका पेनाची आणि एका पेन्सिलची किंमत माहीत नाही, ती आपल्याला काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल, सपोज ती एक्सच्या आणि वायच्या फॉर्ममध्ये. मग इथे लिहू आपण, सपोज द कॉस्ट ऑफ 1 पेन इज इक्वल टू एक्स अँड कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल इज इक्वल टू वाय. ओके, आपण कन्सिडर केलं. आता इथे काय करणार बघा, इथे कॉस्ट ऑफ 6 पेन आणि 4 पेन्सिलची दिली आपल्याला ₹60. ठीक आहे, मग आपण काय केलं, एका पेनाची किंमत ₹1. ठीक आहे, इथे रुपीज करा, ₹1 घेतली आणि पेन्सिलची किंमत ₹1 घेतली असं कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे इथे इक्वेशन काय मिळतं बघा, तर 6x + इथे 4y इज इक्वल टू किती येणार आहे, ₹60. ओके,
त्यानंतर दुसरा इक्वेशन आपल्याला कसं मिळतं बघा, कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल. इथे थोडंसं करेक्शन करावं लागेल आपल्याला, ठीक आहे. इथे कॉस्ट ऑफ 4 पेन करावं लागेल, ठीक आहे. कॉस्ट ऑफ 4 पेन अँड पुढे लिहा 6 पेन्सिल, ठीक आहे. 6 पेन्सिल्स. क्वेश्चन थोडासा आपल्याला मिस्टेक दिसते क्वेश्चनमध्ये, ते आपण करेक्ट करून घेऊया, ठीक आहे. मग इथे काय मिळेल बघा, तर इथं मिळेल 4x प्लस इथं मिळेल 6y इज इक्वल टू मिळणार आहे 40, ठीक आहे. तर इथे आपण या इक्वेशनला देऊया इक्वेशन नंबर 1, याला देऊया इक्वेशन नंबर 2. पण इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की जे डिजिट्स असतील ते काय होतं, त्या ठिकाणी इंटरचेंजिंग होते बघा, ठीक आहे. म्हणजे इथं बघा, 6 जो आहे तो एक्सला या ठिकाणी 6x दिसतोय, इथे पण 6y, ठीक आहे. म्हणजे वायचा कोइफिशियंट नंबर 6 आहे, एक्सचा पण कोइफिशियंट नंबर 6 आहे, त्यानंतर वायचा कोइफिशियंट नंबर 4 आहे आणि एक्सचा पण कोइफिशियंट नंबर 4 आहे, ठीक आहे. म्हणजे जे डिजिट आहे इंटरचेंजिंग झाले आहेत. मग अशा वेळेस काय करायचं असतं, अशा वेळेमध्ये आपल्याला जो इक्वेशन असतो त्या इक्वेशनची एकदा ॲडिशन करायची असते आणि एकदा सबट्रॅक्शन करायची असते. म्हणजे बघा काय मिळेल आपल्याला, आपण असं लिहूया की ॲड इक्वेशन 1 अँड 2, ठीक आहे. आता इक्वेशन 1 अँड 2 ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा, तर इथे लिहूया आपण 6x प्लस 4y इज इक्वल टू 60, ठीक आहे. त्यानंतर पुढे लिहूया प्लस, इथे मिळणार 4x प्लस 6y इज इक्वल टू 40. तर ॲडिशन करूया आपण, काय मिळतं, 6 प्लस 4 इथे येईल 10x प्लस 6 प्लस 4 येईल इथे 10y इज इक्वल टू इथे येईल 100. बघा इथं 10 दिसतोय, इथं 10 आहे, इथं 100 आहे, ठीक आहे. मग या संख्यांना कितीने 10 ने डिवाईड होऊ शकते, या मग आपण असं लिहू शकतो की डिवाईड बाय 10 फ्रॉम बोथ साईड, ओके. असं आपण इथे लिहूया, दोन्ही ठिकाणी आपण 10 ने डिवाईड करू. मग इथे 10x/10 प्लस 10y/10 इज इक्वल टू 100/10, ठीक आहे. इथला 10 गेट कॅन्सल, आपण 10 गेट कॅन्सल, इथला 0 कॅन्सल होईल. म्हणजे उरला काय, तिथे या एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10, ठीक आहे. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 3. पुढे काय येईल बघा, आता एकदा ॲडिशन केले आपण, आता एकदा सबट्रॅक्शन करायचे. मग इथे लिहूया सबट्रॅक्ट इक्वेशन वन अँड सेकंड, ओके. आता सबट्रॅक्ट करताना इथे रेट करणार आपण 6x प्लस 4y इज इक्वल टू 60, खाली लिहिणार 4x प्लस 6y इज इक्वल टू 40, आणि इथं म्हणणार आपण सबट्रॅक्ट, ओके. मग इथं साईन चेंज होईल, इथं मायनस होईल, इथं प्लसचा फरक, इथं मायनस होईल आणि इथे पण मायनस मिळेल. आता या 6x मधून जर 4x मायनस केले तर इथे आपल्याला मिळेल 2x, त्यानंतर या 6x मधून, सॉरी, या 6y मधून आपल्याला 4y मायनस करायचे, म्हणजे इथे मिळेल आपल्याला 2y. पण इथे बिगर नंबरला साईन मायनस आहे, इथे येईल मायनस 2y इज इक्वल टू, या 60 मधून जर 40 मायनस केलं तर मिळतं 20, ठीक आहे. आता जो इक्वेशन मिळालं आहे 2x-2y इज इक्वल टू 20, यांना आपण 2 ने डिवाईड करू शकतो. मग इथं आपण लिहूया डिवाईड बाय 2 फ्रॉम बोथ साईड, ठीक आहे. 2 ने डिवाईड करूया तर काय मिळतं बघा, 2x/2 - 2y/2 इज इक्वल टू 20/2. 2 ने जर डिवाईड केलं तर इथले 2 गेट कॅन्सल होतील, त्यानंतर इथं 2 ने जर डिवाईड केलं तर इथं मिळेल 10, म्हणजे इथं काय म्हणतं बघा, x-y इज इक्वल टू 10, ठीक आहे. आणि याला देऊया आपण इक्वेशन नंबर 4, ठीक आहे. आता काय करणार, दोन्ही इक्वेशनला आपण ॲड आणि सबट्रॅक्शन करून त्या ठिकाणी पुढचे जे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले आहेत, मग आता या दोन इक्वेशनमध्ये आपण कंपॅरिझन करूया. मग इथं आपण लिहूया ॲड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ, ठीक आहे. आता थर्ड आणि फोर्थ आपल्याला इक्वेशन ॲड करायचं, मग काय मिळतं बघूया आपण. आता जो थर्ड नंबरचा इक्वेशन आहे तो आपण फर्स्ट राईट करूया, तो दिला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10, आणि फोर्थ नंबरचं इक्वेशन आहे x-y इज इक्वल टू 10, ओके. मग याच्यात कम्पेअर केल्यानंतर बघा, जो अपोजिट साईन आहे तो या ठिकाणी कट होऊन जाईल. इथं x+x इथे मिळेल 2x इज इक्वल टू 10+10 इथे मिळेल 20, ठीक आहे.
जर आपण इथे एक ची वैल्यू फाइंड केली, ठीक आहे, थोडंसं मी इकडे राईट करतो, तर एक्स इज इक्वल टू मिळेल आपल्याला, इथे मिळेल 20/2, दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू 10, ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू काय मिळेली आपल्याला, 10. आता जी एक्सची व्हॅल्यू मिळाली आपण ती काय करूया, इक्वेशन 1 मध्ये टाकू शकता, 2 मध्ये किंवा 3 मध्ये टाकू शकता तुम्ही, ठीक आहे. मी काय करतो, ती व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये टाकतो, ठीक आहे. मग इथे लिहितो मी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 3, ओके. 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये आपण ती टाकूया. मग बघा, 3 नंबरचं इक्वेशन दिले आपल्याला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10, आणि एक्सची व्हॅल्यू जर 10 टाकली तर मिळेल 10 + y इज इक्वल टू 10, ठीक आहे. वाय एज इट इज इक्वल टू 10, हा 10 इकडे प्लस इकडे जाताना येईल -10, मग वाय इज इक्वल टू आपल्याला मिळेल 0, म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळाली, 0, ठीक आहे. मग आपल्याला एक्स आणि वायच्या त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळाल्या, त्याच्यावरून आपण सांगू शकतो. आता बघा, आपली इथं सांगता येईल की कॉस्ट ऑफ 1 पेन इज इक्वल टू 10 रुपीज अँड कॉस्ट ऑफ 1 पेन इज इक्वल टू 0 रुपीज, ओके. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करायचं होतं, ठीक आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, ठीक आहे.